तर आता व्लॉगला सुरुवात करते मी संध्याकाळपासनं, आणि दूध त्या दिवशी अर्धा लिटरच आणलेलं आणि खीर पण केली आपण, त्याच्यामुळे दूध संपलेलं. तर म्हटलं आता आपण दूध घेऊन येऊया. आणि आज ना मला प्यायची कॉफी, पण मिस्टर म्हणतायत नाही, म्हणून मी त्यांना रिक्वेस्ट करते की तुम्ही पण कॉफी प्या, म्हणजे डबल डबल चहा बनवायला नको. नाही ग, मला पण ऍक्च्युली कॉफी नको आहे, मला चहाच पाहिजे. पी ना चहा, पी ना. नको नको, सॉरी प्लीज, चहा सर्व करा मला लवकर. चहा तर आता माझी पण अशी अशी कामं कधी कधी डबल वाढलेली असतात. आज मला कॉफी प्यायची, कारण कॉफी पिल्याशिवाय आज मला फ्रेश वाटणार नाही, कारण मला ब्लॉग पण एंड करायचं. आय थिंक गॅस बंद केलाय वाटतं. माझं पण तेच आहे की मला पण चहा प्याल्याशिवाय एनर्जी वाटत नाही. हा पण मला डबल काम पडतं ना. पण ठीक आहे, चल आपण बनूया. माझं तसं पण दूध गरम होईपर्यंत वेळ जाणार आहे, तर तोपर्यंत आपण तुझी चहा ठेवून घेऊया, कारण तुझ्या चहाला वेळ नाही लागणार, माझ्या कॉफीला दूध गरम व्हायला वेळ लागणार आहे. तर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बरंचसं काही मी शेअर केलंय. तुम्हाला बऱ्याच वेळा प्रश्न पडलेला असतो की मी सगळं कसं मॅनेज करते. तर काही नाही, रुटीन जर तुम्ही एकदा ठरवून घेतला ना, तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज होतात. कसं असतं ना, आपल्या बायकांचा बराचसा हा वेळ किचनमध्ये जात असतो, आणि आपण बऱ्याच वेळा हाच विचार करत असतो ना जेव्हा किचनमध्ये काम करताना, की अरे मी आता काय करू, मला हे पण करायचं, मला ते करायचंय, किंवा अरे तिचं बरं आहे ना तिच्याकडे मेड आहे, किंवा अरे हिचं बरं आहे ना की हिच्याकडे हे हेल्पिंग हँड आहे, हे काम पटकन होतंय. पण आपण हा विचार कधीच करत नाही की मी माझं काम पटकन कसं करू, त्याच्यातनं मी काय गोष्ट अशी करू शकते की माझं काम पटकन आवरलं की मी स्वतःसाठी थोडासा वेळ काढू शकतो. आपण नेहमी ह्या म्हणतो की मला स्वतःसाठी वेळ काढता येत नाही, पण आपण स्वतःसाठी वेळ कसा काढायचा हे आपल्याच हातात असतं. तर मी देखील या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर ब्लॉग मधनं शेअर करत असते. आज पण तशाच काहीशा गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केल्यात, कारण जेवण हे अशी गोष्ट आहे ना की सगळ्यांनाच करायची असते. आणि त्या जेवणामधनं पण शॉर्टकट जरी आपण वापरलं, शॉर्टकट म्हणजे एक थोडक्यात असं मील जरी बनवलं, तरी ते हेल्दी मील कसं असेल आणि आपल्या फॅमिलीला आपण काय चांगलं देऊ शकू ना, याचा प्रयत्न आपण नेहमी करायला पाहिजे. आणि मी देखील तोच करत असते. तर आजच्या ब्लॉगमध्ये खूप छान असं मी शेअर केलं तुमच्याबरोबर. ब्लॉग कुठेही स्किप ना करून करता बघा, आणि कसा वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता चहा ठेवते मी, आणि चहा आता झाली की मग माझी कॉफी पिते आणि मग ब्लॉगला सुरुवात करूया आपण. आज मी मिस्टरांना जेवताना बीट दिलं असतं ना, त्यांनी अजिबात खाल्लं नसतं, कारण गेल्या दोन्ही आठवड्यामध्ये ना मी त्यांना बीट उकडून आणि कोशिंबिरीमध्ये घालून दिलंय. तर ते जर म्हणालेस मला की तू बीटचं काही करू नकोस, तर मी म्हटलं की चला बीट आहे तर आपण बीटचा वापर करूया. उकडवून घेतलं, बॉईल करून घेतलं, त्याची प्युरी करून घेतलं, म्हटलं आपण त्याच्या चपात्या किंवा पुऱ्या करूया. पण पुऱ्या ऑइली होऊन जातात संध्याकाळसाठी, म्हणून म्हटलं की आपण त्याच्या छानपैकी चपात्या करून घेऊया. आणि बीटच्या चपात्या दिसायला देखील खूप छान दिसतात आणि मऊ लुसलुशीत अगदी होतात. आपल्या तुमच्या जर चपात्या देखील कडक होत असतील ना, तर तुम्ही एकदा वापरून बघा त्याच्यामध्ये हे बीटची प्युरी. अगदी चपात्या मऊ लुसलुशीत अशा होतात आणि खायला देखील खूप छान लागतात. आज गव्हाच्या पोट्यात थोडंसं मीठ टाकलंय. मीठ टाळणं मी टाळते, पण काय होतं, बीट थोडंसं गोड असतं, त्याच्यामुळे मग त्याला बॅलन्स करण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकलंय. आता तेल आणि जेवढं आपल्याला पाणी पाहिजे तेवढ्या पाण्याचा वापर करून आपण पीठ आहे ना छानपैकी मळून घेऊया. आणि आपलं बाकीचं जेवण होईपर्यंत आपलं हे जे पीठ कुठे कडक असेल, थोडंसं नीटसं मळलं गेलं नसेल, तर ते छानपैकी मऊ होऊन जातं आणि चपात्या आपल्या छान अशा होतात. इथे आपण आता एकच ग्रेव्ही करणार आहोत. तर मी म्हटलं की मटार, शेंगा आणि बटाटा अशी छानपैकी आपण ग्रेव्ही करूया, म्हणजे एक काय म्हणतात आमच्याकडे त्याला रस्साच म्हटला जातो. तर अशा पद्धतीचा रस्सा आमच्याकडे बऱ्याच वेळा केला जातो आणि वाटप आमच्याकडे रेडीच. जसं मी गेल्या आठवड्यामध्ये वाटप तयार करून ठेवलेलं, कांदा, खोबरं, थोडीशी तुम्ही लसूण आणि आलं टाकून ठेवून मिक्स करून थोडीशी कोथिंबीर टाकून वाटप तयार करून ठेवा. आता गर्मी आहे त्याच्यामुळे मी आलं आणि लसूण जास्त वापरत नाही, फक्त लसणाची फोडणी देते, आलं आणि लसूणची पेस्ट करून वेगळी ठेवत नाही. आज थोडी मला घाई आहे, कारण हे सगळं काम आवरून ना मला व्लॉगची पण तयारी करायची असते, थोडंसं एडिट पण करायचं असतं. तर त्या गडबडीत आहे ना, काही ना काही काहीतरी माझ्याकडनं होतच असतं. तर अशी गडबड सगळी चाललेली असते. आणि आता ना मी इथे कांदा चिरून घेते, तर सगळं साफ करून घेतलं, म्हणजे जे काही आहे मी एक्स्ट्राचं ना कचरा तिथे साईडलाच ठेवते. आणि आज गडबडीत आहे ना, काम करता करता ना पटकन असं माझं बोट कापलं गेलं, आणि इथे बघू शकता हात देखील माझा कापला गेला. तर हात कापला आहे ना, तर आता ह्याच्यासाठी मलाच माझी स्वतःची हायजीन मेंटेन करायची आहे. तर छानपैकी बँडेज लावून घेतलं. हा जो कांदा होता त्याला कुठेतरी म्हटलं ब्लड लागलं असेल, सुरी वगैरे सगळं ब्लड लागलं असेल,
ते सगळं क्लीन करून घेतलं आणि मी वेगळा एक वेगळा कांदा कापून घेतला आणि त्याचबरोबर वेगळा एक टमॅटो देखील कापून घेतला. टमॅटो मी कापला नव्हता पण टमॅटो मी परत एकदा धुवून घेतला. कुठेतरी काहीतरी चॉपिंग बोर्डवर वगैरे लागलं असेल म्हणून चॉपिंग बोर्ड सकट सगळ्या गोष्टी मी धुवून घेतल्या. आणि आता आपण ना फोडणी करून घेऊया. रस्सा करायचा तर फोडणीसाठी मी तेल टाकलं आहे. आता याच्यामध्ये मी थोडीशी लसूण टाकणार आहे कारण लसणाने फ्लेवर खूप छान येतो. जेव्हा आपण कांदा खोबऱ्याच्या वाटणाची भाजी करतो ना त्याने खूप सुंदर असा टेस्ट येतो आणि ही ना भाजी चवीला खूप छान लागते. म्हणजे भाजीसारखी देखील होते आणि तुम्ही आमटीसारखी देखील खाऊ शकता. म्हणून वेगळं असं काही भाजी आणि वेगळं आमटी असं करायची गरज नसते. कांदा टमॅटो फोडणीला टाकला. आता याच्यामध्ये कांदा आपला छानपैकी टमॅटोमध्ये एकजीव होतोय तोपर्यंत आपण इथे कुकर लावून घेऊया. कुकरला फक्त मी भात लावणार आहे. मी एक्स्ट्राचं अजून डाळ वगैरे काही लावणार आहे. कुकर गरम करत ठेवलं आहे. छानपैकी आता एक लिंबाचा तुकडा टाकून घेते आणि इथे कुकर देखील तयार करून ठेवते. मल्टीटास्किंग तुम्ही राहा. एका साईडला काम करताय तर दुसऱ्या साईडला अजून दुसरं काम तुम्ही करू शकता. माझा हा जो ही जी शेगडी आहे ना ती दोनच याची आहे. ॲक्च्युली मधला जो बर्नर आहे त्याच्यावर ती छोटा आहे, त्याच्यावर जास्त काही करू शकत नाही. पण आता जेव्हा मी नवीन घेईन ना तेव्हा तीनचा वापर, म्हणजे तीन शेगड्या असलेल्या शेगडी मी घेईन, नक्की घेईन. कारण माझ्यासाठी ना मला हा देखील वेळ कमी पडतो आणि असं तीन शेगडी असेल ना तर अजून जेवण मी खूप सुंदर पद्धतीने आणि अजून लवकर करू शकते. याच्यामध्ये मी माझा घरगुती मालवणी मसाला टाकलेला आहे आणि हे जे आपण सगळं घेतलेल्या भाज्या ते याच्यामध्ये टाकून एक 5 मिनटं आपण वाफ काढून घ्यायची. 5 मिनटं पण गरज नाही, मसाला छानपैकी एकमेकांना सगळ्या भाज्यांना लागला गेला पाहिजे म्हणून आपण एक वाफ काढून घ्यायची. आणि ही वाफ काढून झाल्यावर याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी होतं, जसं तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे तसं तुम्ही याच्यामध्ये पाणी टाका. पण बटाटा शिजण्या इतपत तुम्ही पाणी जरी टाकलं ना तरी ते भरपूर होऊन जातं. इथे आपल्या सगळ्या साईडला तुम्ही बघू शकता, एका साईडला कुकर होतो आणि एका साईडला माझी भाजीची देखील तयारी होते. भाजी मी आता छानपैकी शिजायला ठेवते आणि तोपर्यंत आपल्या ना कुकरच्या शिट्या देखील एका साईडला होऊन गेल्यात. आता मी काय करते, कुकर शिफ्ट करून घेते, म्हणजे खाली उतरवून घेते आणि आपली भाजी आहे ती दुसऱ्या साईडला मी ठेवून घेते. आणि ज्या भाजीच्या गॅसवर आहे ना मी आता इथे चपात्या करण्यासाठी पॅन ठेवून घेते आणि इथे आपल्या चपात्या छानपैकी तयार होतात. मैत्रिणीनं कसं आहे ना, थोडंसं तुम्हाला कसं काम करायचं ना हे तुम्हालाच ठरवायला लागणार आहे. आपल्याला कधीच कोणी दुसरा येऊन कधीच सांगत नसतो. तुम्हाही एकदा जर तुम्ही ठरवलं ना तर सगळ्या गोष्टीचा मध्य तुम्ही काढू शकता. फक्त तुम्ही ठरवायची खोटी असते. फक्त तुम्ही एकदा मनावर घेतलं ना की कुठलीच गोष्ट तुम्हाला अशक्य अशी नसणार आहे. थोडंसं नियोजन करा, थोडासा विचार करा, आपण कुठल्या गोष्टी कशा पद्धतीने छान अशा करू शकतो की जेणेकरून आपला थोडा टाइम वाचेल. आपला आता किचनमध्ये तर आत्ता गर्मी आहे, त्याच्यामध्ये एवढं गरम होतं की आपल्याला स्वतःलाच उभारायला एवढा कंटाळा येत असतो की कधी एकदा आपण जेवण संपवतो असं होतं. तर त्यावेळेस अशा पद्धतीचं काही जेवण करा जे हेल्दी देखील आहे आणि कमीत कमी म्हणजे जास्तचे असे काही पदार्थ न करता टेस्टी देखील होईल आणि घरातले देखील छान खाऊ शकतात. आता इथे मी चपात्या लाटून घेते आणि चपात्या लाटता लाटता आहे ना तुम्ही बघू शकता छान मऊसूत अशा झाल्यात आणि खूप छान फुलतात देखील. आजचा आपला मेनू असाच असणार आहे. भात असणार आहे, ही शेंगा मटार आणि बटाट्याची आमटी असणार आहे, छानपरको बीट ची चपाती असणार आहे आणि त्याचबरोबर ना मी काकडी छानपैकी मी कापून घेणार आहे. ॲक्च्युली काकडीची मला कोशिंबीर करायची होती पण मी म्हटलं रात्रीची आता नको काकडीची कोशिंबीर, आपण काकडी कापूनच घेऊया. कारण मग काकडी माझ्याकडे खूप मोठी होती, मग ती एक काकडीची मी केली असती तर खूपच झाली असती कोशिंबीर. आणि मिस्टरांना काकडीची कोशिंबीर एवढी जास्त आवडत नाही पण ते खातात. जेवढं मी ताटात देते ना तेवढं सगळं संपवण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही देखील तुमच्या फॅमिली मेंबर्सना ही सवय लावा की जेवढं तुमच्या ताटात वाढलंय ना तेवढं सगळं संपवण्याचा प्रयत्न करायचा. एकदा का ही सवय तुम्ही पहिल्यापासून लावली ना तर तुम्ही जे ताटात त्यांना दिलं असेल ना हे ते आवडीने आणि संपवल्याशिवाय उठणार देखील नाही. थोडी थोडी करून सवय लागा म्हणजे सगळ्या गोष्टी इझी होऊन जातात. आता इथे माझ्या हळूहळू करून चपात्या देखील होत आहेत आणि एका साईडला आपली भाजी देखील तयार होते. आणि मी काय करते ना अशाच पद्धतीने माझं नियोजन, टाईम मॅनेजमेंट आणि एक चार्ट बनवून ठेवते की मला रोज काय जेवण बनवायचं आहे. आणि जर जेवण बनवायचं आपल्याला काय हे ठरलेलं असेल ना की मग आपल्याला खूप प्रश्न पडत नाही की आता मी काय जेवण बनवू, किंवा ह्या फॅमिली मेंबर्सना हे आवडतंय, ह्या फॅमिली मेंबर्सना हे आवडतंय. तर दोघांचाही म्हणजे सगळ्या फॅमिली मेंबर्सचा विचार करून मधला एक असा मार्ग काढायचा की सगळ्यांना सगळं आवडतं. आता लहान मुलं चपात्या खाण्याला कंटाळा करत असतील ना तर त्यांना हा बीट चपातीचा कलर बघून खाण्याची इच्छा होईल. आणि भले जरी भाजी तिखट असतील ना तरी देखील त्याच्याबरोबर थोडीशी का होईना टेस्ट करण्यासाठी ती चपाती खातील.
तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळं काहीसं ट्राय करत जा, म्हणजे तुम्हाला देखील इंटरेस्ट येईल. एकदा तुम्हाला इंटरेस्ट आला ना की अरे आपण अजून काय काय वेगळं करू शकतो, मग तुम्हाला त्याची आपसुकच सवय लागेल आणि तुम्ही सगळ्या गोष्टी इझिली करू शकता. आता इथे बघू शकता माझी भांडी पण मी एका साईडला घासून घेतले. मी एक्स्ट्राची भांडी अजिबात ठेवत नाही, म्हणजे आता जेवणानंतर फक्त आम्हाला आमची जी काही दोन ताटं असतील आणि जी काही हे ग्रेव्हीचं भांडं असेल तेवढंच. इथे मी चपात्या ट्रान्सफर करून घेतलं आहे. माझा चपाती ट्रान्सफर करण्यासाठी मी हा स्टीलचाच कंटेनर वापरते, मी दुसरा कंटेनर वापरत नाही. माझ्याकडे हाच एक डब्बा आहे आणि त्याच्यातच सगळं मी पॅक करून ठेवते. तर झालंय सगळं जेवण आणि आज खूप गरम पण होत होता. तर आजचा व्हिडिओ मी आज तुमच्याबरोबर जे काही झटपट शेअर केलेला, आय होप तुम्हाला आवडेल. आणि काय असतं ना, हे जे मला लागलंय ना, तर अशा वेळेस अशी बँडेज घरी असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मला किचनमध्येच काम करताना नाही, आपल्याला खेळताना म्हणा लहान मुलांना किंवा अजून कुठल्या काही गोष्टीत आपण घरात काम करताना इथे तिथे असू आणि पटकन हे लागलं गेल्यानंतर बँडेज हवं. मी माझ्याकडे नेहमी स्वतःच्या बॅगमध्ये नेहमी कॅरी करते. मी तुम्हाला इथे पण दाखवते, मी मागे पण दाखवलेलं की माझ्या बॅगेत काय काय असतं. तर त्याच्यामध्ये ना माझ्याकडे हा बघा हा बॉक्सच असतो आणि या बॉक्समध्ये ना बऱ्याचशा गोष्टी माझ्याकडे ठेवलेल्या असतात. तर इथे बघायला ना तर मी सुई दोरा पण कॅरी करते ऑफिसला जाताना. हे माझ्या टॅबलेट्स आहेत व्हिटॅमिन डीच्या वगैरे. ही बँडेज असते, आता ह्याच्यात दोन होत्या, यातली मी आता एक वापरली. हे लिप बाम वगैरे आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त पण ना अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या घरात ठेवायच्याच असतात. इथे हा मेडिसिनचा बॉक्स आहे, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला. आणि याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मी ठेवलेल्या आहेत. इथे बघाल तर आयडेक्स आहे, झेंडू बाम आहे, विक्स आहे, ORS आहे. आणि याच्यामध्ये ना मी धणे आणि बडीशेप असं ठेवते. ऍसिडिटी झालं तर धणे आणि बडीशेप एकत्र खा, म्हणजे खाऊन चावून जर खाल्ले ना तर खूप छान इफेक्ट होतो. हे आपली काय बोलतात त्याला, माणेला चमक वगैरे भरली तर त्याच्यासाठी ही आहे. तर ही खूप छान आहे. ही सिप्लाडाईन म्हणजेच बेटाडाईन ऑइलमेंट सोप्रामायसिन सारखी आहे, ही देखील काम करते खूप छान. हे बर्ड्स आहेत याच्यामध्ये ठेवलेले. हा एक इयर ड्रॉप्स आहे आणि हा एक डोळ्यांचा ड्रॉप आहे. हे नॉर्मल मी ड्रॉप आणून ठेवलेले आहे जे आपण नॉर्मली यूज करू शकतो. ही एक पेन किलर म्हणू शकता किंवा पॅरासिटोमल, अशी दोन्हीला यूज होईल अशी एक मेडिसिन माझ्याकडे ठेवलेली असते. तर अशा पद्धतीने थोडंफार मी मॅनेज करून ठेवते. एखादा बॉक्स तुम्ही देखील असा घरच्या घरी बनवून ठेवू शकता. आता याच्यामध्ये माझी एक बँडेज संपली आहे. आता याच्यामध्ये ऍक्च्युली याच्यामध्ये बॉक्स आहे, म्हणजे मी जेव्हा घेते ना सगळं सामान डीमार्टमधनं वगैरे, तर हे बघा हे असं पूर्ण पॅकेट घेतेच मी. आता याच्यामधनं मी एक स्ट्रिप त्याच्यामध्ये अजून काढून घेते, म्हणजे माझे दोन असतात. कारण मला आता एक परत यूज झाली ना तर मग कळणार नाही नंतर संपली तर. मग आता या बॉक्समध्ये काढून ठेवते आणि हातावर होऊन जाईल. कारण मग हे काम राहिलं ना तर परत मग आता पुढच्या आठवड्यावर जाईल, मी ठेवलं नाही तर. आणि कामावरती होतो यूज. कामावरती ऍक्च्युली कसं हॉस्पिटलमध्ये तर सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात, पण स्वतःच्या गोष्टी स्वतःकडे असाव्या. म्हणजे ट्रेनमध्ये म्हणा कधी एमर्जन्सी असते, कोणालाही मलाच अशी नाही, आजूबाजूला कोणी असेल तरी त्यांना यूज होतो पटकन, म्हणून या सगळ्या गोष्टी ठेवते. आजच्या व्हिडिओमधनं तुम्हाला बरंचसं काही शेअर केलेलं, आय होप तुम्हाला आवडलं असेल. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. अशीच एका छानशा ब्लॉग सोबत उद्या पुन्हा एकदा भेटेल. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट्स करा, कारण तुमची प्रत्येक कमेंट ही माझ्यासाठी एक नवीन एनर्जी घेऊन येत असते की मी छान छान ब्लॉग्स तुमच्याबरोबर शेअर करेन. तर तुमचा असा सपोर्ट आतापर्यंत जसा दिलाय तसा ह्याच्या पुढे असू दे. तुमचं प्रेम तुमच्या कमेंट मार्फत मला दाखवा, म्हणजे आणि मला अजून एक एनर्जी द्या की मी छान छान ब्लॉग्स तुमच्याबरोबर शेअर करेन. तर चला उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.